लॉग इन करा मुंबई तक .in वर। एक भूकंप 2 वर्षापूर्वी झाला, त्यानंतर एक छोटा भूकंप पहाटे झाला। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं, ते वक्तव्य आपण पूर्ण ऐकलं का? दानवे आमच्यात एकत्र येत आहेत, चंद्रकांत पाटील येत आहेत, तेवढंच पाहायला पाहिजे ना। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती भूकंप होणार? एक भूकंप 2 वर्षापूर्वी झाला, त्यानंतर एक छोटा भूकंप पहाटे झाला। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं, ते वक्तव्य आपण पूर्ण ऐकलं का? ते असं म्हणाले, जर आपण एकत्र आलो तर तुम्ही भावी सहकारी व्हाल। आजी माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी। आता एकत्र आलो म्हणजे ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला कोणताही धोका नाही सरकारच्या। आता दानवे आमच्यात एकत्र येत आहेत, चंद्रकांत पाटील येत आहेत, तेवढंच पाहायला पाहिजे ना। तुम्ही मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते समजून घ्या। हे सरकार उरलेला 3 वर्षाचा काळ पूर्ण करणार आणि आहे तीच व्यवस्था महाराष्ट्रात राहणार, हेच मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। ज्या कोणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि भावी व्हावं, भावी सहकारी आजी व्हावं। जे माझी आहे ते आजी होती, त्याच्यामुळे तुम्ही त्याला भूकंप वगैरे म्हणू नका। ते केंद्रीय मंत्री आहे, दानवे आणि मी सुद्धा अनेकदा भेटत असतो। दानवे हे अजात शत्रू आहेत, दानवे सगळ्यांचे मित्र आहेत। आणि दानवे जेव्हा महाराष्ट्रात राज्याचे अध्यक्ष होते तेव्हा सगळं काही सुरळीत चाललं होतं, ही तितकंच खरं आहे। दानव्यांना जर बोलवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, चांगली गोष्ट आहे। ते रेल्वेचे राज्यमंत्री आहेत, मुंबईचे अनेक प्रश्न आहेत, राज्याचे प्रश्न, रेल्वेचे काही प्रलंबित आहेत, त्याच्यावर चर्चा होईल। आणि केंद्रीय मंत्रिमंडळाशी कोणत्याही राज्याचा संवाद राहणं गरजेचं आहे। लॉग इन करा मुंबई तक .in वर।